चालू करायचं आहे. पंचांनी सामना हिरवा कंदील द्यायचा आहे आणि सुरुवात करायचं आहे. तर अनन्या आणि एसराज गड़ी बात. अच्छा अच्छा ह्या दिवसामध्ये प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद मिळतोय. आमच्या गावातील रहिवासी व नासामधून आलेले किशोर पवार हे सुद्धा आज आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी. तर ह्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत, सोबत त्यांच्या त्यांना प्रतिसाद द्यायला हितेश भात्रा, खूप खूप धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून इथे आलात. धावसंख्या झाली ती 2, 3 चेंडू मागे, पहिला षटक सुरू. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे ती 3 आणि पुन्हा एक वाईटच्या स्वरूपात धाव. 4 धावा झाल्यात. तर ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी बॅट जी मंडळाला दिली आहे ते एखाद्या मालिकावीर ह्यांना देण्याचा आग्रह त्यांनी धरलेला आहे. एक अवांतर धाव. ह्या बॅटचे जे स्पॉन्सर आहेत राहुल पुळेकर, निखिल राऊत व हर्षल राऊत व राहुल पुळेकर ह्यांनी मंचावर यायचंय. कृपया करून यांनी मंचावर यायचंय. एक छोटी धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली ती 6. तर ह्या तिघांचंही स्वागत. आमचे भव्याचे कार्यकर्ते व निखिल राऊत यांचे वडील. मंगेश राऊत काका ह्यांना विनंती करतोय की यांनी मंचावर यायचंय. आणि मंगेश राऊत काका यांना विनंती करतो की आपण ह्या तिन्ही आपले जे स्पॉन्सर आहेत त्यापैकी एक खेळाडू आहे राहुल पुळेकर, अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू आहे, ह्या तिघांचंही स्वागत करायचं आहे. मंगेश राऊत काका यांना विनंती करतोय की आपण यांचं तुळस देऊन स्वागत करायचं आहे. 4 धावा, गचाडाचा क्षेत्ररक्षण आणि चौका. BSNL चा नेटवर्क नसल्यामुळे BSNL बाद झालेला आहे आणि चौकार हा एअरटेलचा आहे. ह्या तिघांचाही मंडळांच्या वतीनं आभार 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 बॅट प्रदान केले आहे. एका आभारावरती बोलून चालणार नाही कारण तिहेरी भूमिका आहे ह्या बॅटीमध्ये. धावसंख्या झाली ती 13. दुसरं षटक सुरू आहे व उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेक्टन मारणारे हे मॅन ऑफ द मॅच घेणारे शेनवॉनच्या भूमिकेत दिसणारे वैभव. आणि पाहूया निर्धावाचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 14.
आणि डावखुऱ्या फलंदाजाने मारलेला जो लेग साइडला आणि चौकार अडवलेला आहे. षटक संपलेला आहे. दोन षटका मागे धावसंख्या झाली ती 15. उर्वरित दोन षटकांचा खेळ बाकी आहे. काय चिराग चिराग धावकर व्हाईटचा आणि व्हाईट टाकला ना आणि एक आता एक रन काढली ना काढली ना एक हा डॉट काढला का पुन्हा एक अवांतर धाव आणि हा गगनभेदी असा चेंडू टाकलेला पाहूया आता कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतात. अवांतर धाव दिलेले आहेत दोन व तसेच आपले मुंबई श्री मारलेले आहे. एक पहलवान आपल्या इकडे आलेले आहेत. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते दीपक बेराडिया यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. मंडळाचा आग्रह कोणी फेटाळा नाही अशी विनंती नंतर पेनल्टी लागली जाईल. एक धाव घेण्यात यशस्वी. मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत. आपण विराजमान व्हायचं आहे. दोन चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली आहे ती 20. धावसंख्येत भर 20 धावा झाल्या आहेत. तिसरा षटक सुरू आहे. फक्त पाण्यावर तहान भागवतात आमचे मंडळ. खर तर येथे एखादा मल्ल पहलवान जर आला तर आपण दुधाची सोय केली पाहिजे त्यांना. आणि एक अवांतर धाव. आणि क्षेत्ररक्षण पासिंग पासिंग द गेम चालू आहे. दूध मागवलेलं आहे मंडळ अमूल डेअरी मधून. विराट फाट्यावर असल्यामुळे थोडा आपल्याला जरा विश्रांती करावी लागेल. व्हाईटच्या स्वरूपात ह्या षटकामध्ये आतापर्यंत 3 अवांतर धाव दिलेले आहेत. बरं षटक षटक संपलेलं आहे. किती झाले 3 षटकामागे धावसंख्या झाली आहे ती 25. शेवटचा षटक अनामारीचा षटक म्हटला जाईल. तर पाहूया निशांत. गोलंदाज आहे निशांत. संघाचं शेवटचं षटक व वैयक्तिक पहिलं षटक. तर पाहूया किती धावांवरती अजून रोखतात. डावखुऱ्या फलंदाजाचा हा मोठा फायदा असतो, त्यांना अवांतर धाव जास्त मिळतात. एक चेंडू आणि स्टेप आहे. नियमाप्रमाणे आपण ह्या चौकटीच्या आतूनच खेळायचं आहे. तीन चेंडू बरोबर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. व्हाईटच्या स्वरूपात
आणि गुरगुटी चेंडू टाकलेला चार चेंडू मागे धावसंख्या झाली होती 30। त्यानंतरचा होणारा सामना किरण 11 वर्सेस साई चरण, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय। चेंडू देण्यात यावा, खेळ थांबू नका, पंच आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे, हलू नका। मार म्हटल्यावर जोरात मारलेला आहे गोलंदाजाची उंची ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे त्यांनी चेंडू फेकला आणि काय हवंय पंच, हा रिव्ह्यू मागितला आहे, क्षणभर विश्रांती, रिव्ह्यू मंडळाच्या वतीने निर्णय दिला जाईल। थर्ड मॅन आमचे मॅन फ्रॉम वाडा मधून आलेले आहेत, अमर मस्के बसलेले आहेत। आपण आम्ही निर्णय कळवतो, आपण जायचंय आपल्या तंबूत जायचंय। ताबा घ्यायचाय, अरे बाबा रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे। तर 33 धावांचं आव्हान आहे, अनन्या 11 ह्या संघाला। तर साईचरणच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय। मंडळाने दीपक बेराडे यांना ताटकळत ठेवलं आहे, दुधाचा टेम्पो अजून काही निघाला नाही, तर आपण थांबायचंय, क्षणभर विश्रांती घ्यायचंय। साई चरण या संघाचा कर्णधार आलेला आहे, फलंदाजाचं नाव वैभव आणि निशान। मला असं वाटतंय की हे जे अवांतर धाव त्यांनी टाकलेलं आहे ते बदला घेतात कुठेतरी, किंवा त्यांना सहाय्य करतात ते सुद्धा अवांतर धावा टाकायला लागलेत। दोन चेंडू मागे 3 धावा झाल्या आहेत, एका हाताने चेंडू अडवलाय, स्पायडरमॅन म्हणताय ना ह्या खेळाडूला।
तसं सायबा या संघामध्ये पण स्पायडरमॅन बॅटमॅन हिटमॅन सर्व आहेत, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात सायबा संघ सुद्धा। धावसंख्या झाली ती 5 आणि फुल टॉस चेंडू सैडराच्या 6 ने आपण 4 धावा रोखल्या आहेत। शेवटचा चेंडू षटक संपलेला आहे, धावसंख्या झाली आहे ती 7 7 धावांचा एवरेज स्कोर आहे। तर ह्या नंतर समालोचनाचा जो आधार म्हणता येईल किंवा भार म्हणता येईल ते आमचे वसेवीरांमधील नावाजलेले आमचे मित्र भरत सर यांना विनंती करतो की आपण ताबा घ्यायचा आहे। हो थँक यू मारुती। 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू येताना आपण पाहिलेत, वैभव आणि निशांत ही जोडी येत असताना पहिल्या षटकाची समाप्ती पाहिली, 7 धावा त्या षटकामध्ये आल्या, त्यानंतर 2 धावा सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये। आता मात्र डावेस्टच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा आमचे पंच ऑफिशियल्स त्या ठिकाणी दर्शवतात अशीच मस्की की हा चेंडू स्वैर आहे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। दीपक भरडी यांना विनंती करेल की आपण टॉस कपास मध्ये या नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करायचा, टॉस कपास खाली करायचंय, चला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण टॉस कपास खाली करा। चला नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय, अनन्य विलन वर्सेस एसराज या दोन संघांदरम्यान जी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। थोडी घाई करा मित्रांनो, थोडस जास्त वेळ गेलेला आहे आणि 1 धाव या ठिकाणी वैभवच्या बॅटमधून येत असताना एकंदरीत 10 धावफलकावरती लागवले जात आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14। रॉनी चेंडू सर गेला आउट ऑफ द पार्क, विकेटचं पतन पहिला गडी तंबूच्या आशरला। चला थँक्यू तुझे। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जिगर येस आमचे दीपक जी या ठिकाणी आपल्याबद्दल रजा घेत असताना अपेक्षा भंग होताना आपण पाहतोय। चला चालू करायचंय सरफराज नवीन गोलंदाज गोलंदाजी बागपती समोर जिगर फुलटा आवेष्टीच्या बाहेर पिचवर सरळ आवंतरित दावेमध्ये कन्वर्ट होत असताना एक अतिरिक्त धाव ऍड केली जाते। यापुढे होणारा सामना किरण इलेवन वर्सेस साई चरण महत्वाची मॅच। आता माझा सुरेखाचा चेंडू चेंडू सरळ गेला सीमारच्या बाहेर चौकार आणि 4 धावा चला धावांचा विचार करायचा झाला तर 19 धावा 19 रन्स 19 धावा 2 चेंडूचा खेळ अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सर कार्पेटच्या साह्याने गेलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव मिळेल एका धावाने धावफलकेला गती प्राप्त होते। समोर फलंदाज निशांत स्ट्राइक एंड वरती येत असताना आपणास पाहावयास मिळतोय
अनन्य वर्षे एस राज्य दोन संघांदरम्यान की लड़त है सद्याच्या घडीला सिच्युएशन का खराब आणि आता चेंडू पुनः एकदा जातोय आउट ऑफ द पार्क अजून एक विकेट पतन किशोर कदम राम कमौंड यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपये पारितोषिक मोटापटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मध्ये एकदा ऍड केली जाईल प्रवीण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय धावफलकाची स्थिती आपण पाहतोय एक या ठिकाणी पाच चेंडूचा खेळ झालाय धावा धावफलक कधी मोजला जातात एकंदरीत 21 अजून एका चेंडूचा खेळाने शिल्लक 33 धावांचा पाठलाग करत असताना या प्रकारची स्थिती पाहायला मिळते आता आपण ट्रायल कॅप्टन खेळून काढला चेंडू शेवट चेंडू सुद्धा एक धाव 22 धावा येणारी सहा चेंडू धावांची गरज असेल 11 या एक गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने किशोर रामू कंपाउंड यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल नवीन गोलंदाज गोलंदाजी महापती सिद्धांत येताना पाहायला मिळते 11 धावांची गरज असेल समोर जिगर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल 400 ऑन साईडला 300 ऑफ साईडला आणि यष्टरक्षक गोलंदाजाची क्षेत्रक्षणाचा नजारा पाहायला मिळतो पहिला चेंडू आपण पाहतो 1/4 रुपयाने डिक्लेअर झोनमध्ये जात असताना एक धाव अर्जित केली जाते अतिशय महत्वाचा दिवस राणेश्वर मित्र मंडळ आयोजित राणेल तलाव प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा आपण पाहतो आणि आता मात्र ब्लॉक होलचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर आणि विकेट पतन चार चेंडू आणि धावांची गरज असेल 11 गॅल 11 माफ करा 10 धावांची गरज असेल एक वाईट चरपण एक डिक्लेअर चरपण एक धाव आली होती आणि आता चार चेंडू 10 धावांची गरज ड्राईव्ह केला चेंडू त्या ठिकाणी जात असताना आपण पाहतो एक धाव पूर्ण केली जाते स्ट्राईक एंडवरती आता प्रवीण याला संधी मिळेल 3 चेंडू 9 धावा दोन मोठे फटके मॅच मध्ये पुन्हा एकदा आव्हान जिवंत ठेवू शकतात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ गेला मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ आउट ऑफ द पार्क विकेटचं पतन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने चिराग येताना पाहायला मिळतोय शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल 9 धावांची गरज चला राणी तलाव आणि किराणी लावून राणी तलाव वर्सेस साई चरण तयार राहायचा पुढील मॅच साठी शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे एकदा त्या ठिकाणी झोनच्या दिशेने येताना पाहायला मिळते शेवटच्या चेंडूचा खेळाने शिल्लक असेल लास्ट डिलिव्हरी पेंडिंग औपचारिक तो शिल्लक आहे निशांत सिद्धांत गोलंदाजी मार्क वरती डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सामना विजय होतो यसराज संघ विजय संघाचं खूप अभिनंदन अनन्य एलन आपला सुद्धा मनापासून कौतुक खरोखर चांगल्या प्रकारचा खेळ आपण या ठिकाणी दाखवला चला लगेचच पोझिशन्स घ्या चला किरण इलेवन आणि साई चरण लगेचच मैदानाचा ताबा घ्या